अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार धनश्री स्पॅशन या युट्यूब चॅनलमध्ये मी धनश्री तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर पहा या अगोदर आपण जे व्हिडिओ अपलोड केलेले त्या सर्वांची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल तेव्हा ते व्हिडिओ ते पाहायला विसरू नका आणि श्री राम रक्षा स्तोत्र या दिव्य अशा स्तोत्राचं अनुष्ठान कशा पद्धतीने करावं त्याचबरोबर श्री राम रक्षा स्तोत्र सिद्ध कसं करावं याविषयी आपण माहिती घेणार आहोत तर कृपया व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका तर पहा श्री रामरक्षा स्तोत्र हे अतिशय परमपवित्र दिव्य असं स्तोत्र आहे की ते आपण केव्हा पठन करावं तर श्री राम रक्षा स्तोत्र ज्या वेळेला तुम्ही संकटात असतील काही व्याधी असेल काही टेन्शन्स असतील अगदी एकाकी वाटत असेल एकटं वाटत असेल नैराश्य असेल निगेटिव्हिटी खूप असेल घरात किंवा वास्तुदोष असेल किंवा कोणत्या वाईट शक्तींचा त्रास होत असेल त्यावेळेला देखील तुम्ही श्री राम स्तोत्राचं पठन करू शकतात त्याचबरोबर जर ह्या काहीही गोष्टींचा तुम्हाला त्रास नसेल तरी देखील प्रभू रामचंद्रांची सेवा करणं हे खूप जास्त पुण्यकारक मानलं जातं आणि म्हणून तुम्ही केव्हाही आणि कोणत्याही वेळेला श्रीराम स्तोत्र पठन करू शकतात त्याचबरोबर श्री रामरक्षा स्तोत्र ज्या वेळेला आपण बोलत असतो तर ते अतिशय छान आणि एका लयीत आपण रामरक्षा स्तोत्र म्हणायचं आहे आणि रामरक्षा स्तोत्र हे बुध कौशिक ऋषींनी लिहिलेलं आहे आणि खरे तर रामरक्षा हा एक मंत्रच आहे रामरक्षेच्या सुरुवातीला अस्य श्री रक्षा स्तोत्र मंत्रस्य असं सांगितलेलं आहे आणि मंत्र म्हणजे एक ध्वनी एक अक्षर आणि एक शब्द किंवा शब्दांचा समूह म्हणून ज्यावेळी आपण ठराविक लयीत आणि एका सुरात आपण एखादा मंत्र जो बोलत असतो त्याचा उच्चार करत असतो किंवा तो मंत्र जपला जातो त्यावेळी त्या जपातून एक विशिष्ट अशी शक्ती निर्माण होते आणि याकरिताच यासाठीच आपण राम स्तोत्र जेव्हाही पठण करतो तेव्हा ते एका लयीत आणि मोठ्या आवाजात ते आपण रामरक्षा स्तोत्र विशिष्ट लयितच म्हणणं आवश्यक असतं शुद्ध प्रतिपदेपासून ते रामनवमीपर्यंत जे रामनवरात्र म्हटलं जातं देखील तुम्ही हे स्तोत्र सिद्ध करू शकतात याचं अनुष्ठान करू शकतात त्याचबरोबर अश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमीपर्यंतचा जे शारदीय नवरात्र आपण म्हणत असतो या दोन्ही नवरात्रात तुम्ही कुठल्याही नवरात्रीमध्ये याचं अनुष्ठान पद्धतीने करून हे स्तोत्र जे आहे ते सिद्ध करू शकतात या स्तोत्राचे अनुष्ठान कसे करावे तर आपण प्रतिपदेच्या दिवशी म्हणजे सुरू होते त्या प्रथम दिवशी आपण पहाटे लवकर उठून स्नान वगैरे झाल्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करायचं आहे आणि एक लक्षात घ्या कोणतंही स्तोत्र सिद्ध करण्यासाठी ब्रह्ममुहूर्त हे खूप जास्त लाभकारी असतं म्हणूनच आपण ब्रह्ममुहूर्तामध्येच हे स्तोत्र पठन करायला सुरुवात करायची आहे त्यासाठी पहाटे लवकर उठायचं आहे आणि स्वच्छ धुतलेले कपडे परिधान करायचं आहे त्यानंतर नित्य कर्म आपला आटोपल्यानंतर आपण जी काही आपली नित्यपूजा असते तर देवपूजा करायची आहे मंगल कलशाची स्थापना करायची आहे जसं आपण नेहमीच देवघरात मंगल कलशाची स्थापना केलेलीच असते पण पाडवा असतो म्हणून त्या दिवशी आपण देवीचीही आपण सेवा करत असतो नित्य देवपूजा झाल्यानंतर कपाळाला स्वतःलाही मंगल तिलक करायचं आहे आणि स्त्रियांनी हळदी कुंकू लावायचं आहे आणि पुरुष असतील तर त्यांनी अष्टगंध वगैरे लावू शकतात आपली नित्य देवपूजा झाल्यानंतर पंचोपचारी पूजा झाल्यानंतर त्या ठिकाणी तुम्ही धूप दीप नैवेद्य नैवेद्य म्हणजे खडीसाखर किंवा दुधाचंही नैवेद्य अर्पण करू शकतात त्याचबरोबर त्या ठिकाणी पुष्प अर्पण करायचं आहे आणि गणपती बाप्पांचं नामस्मरण करायचं आहे कुलदेवीचं वास्तुदेवतेचं घरातील वडीलधाऱ्या माणसांचा नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतर या स्तोत्राला पठन करायला सुरुवात करायची आहे सुरुवातीला आपण संकल्प करायचा आहे म्हणजे आपली नित्यदेवपूजा वगैरे झाल्यानंतर संकल्प करायचा आहे संकल्प करताना हातात पाणी घ्यायचं अक्षता घ्यायचं पुष्प घ्यायचं स्वतःचं नाव बोलायचं गोत्र बोलायचं आणि प्रभू रामचंद्रांचं नामस्मरण करायचं आहे आणि त्यांना हे तुम्ही हे स्तोत्र किती वेळा पठण करणार आहात त्याचबरोबर किती दिवस तुम्ही हे पठण करणार आहात ते सांगायचं आणि हे स्तोत्र सिद्ध करून सदैव तुमचं सुरक्षा कवच आमच्या सभोवती राहावं अशी श्रीरामचंद्रांना प्रार्थना करायची आहे आणि जे काही आपण बोलत असतो ते अतिशय पूर्ण श्रद्धेने भक्तिभावाने बोलायचं आहे की जेणेकरून आपली मनापासून केलेली सेवा परमेश्वरापर्यंत नक्कीच पोचत असते कारण काही पूजा करताना जरी चुका झाल्या पण जे आपण अंतकरणापासून परमेश्वराला आळवणी करत असतो विनंती करत असतो ती परमेश्वरापर्यंत नक्कीच पोचत असते म्हणून परमेश्वराला जेव्हा तुम्ही सुरुवातीला संकल्प करतील तर संकल्प अतिशय मनोभावे करायचा आहे त्यानंतर तळहातातील पाणी सरळ हात त्याने तामानात सोडायचं आहे आणि नंतर ते तुम्ही कोणत्याही झाडांना टाकू शकतात संकल्प करताना हे स्तोत्र तुम्ही किती वेळा पठण करणार आहात ते बोलायचं आहे आणि लक्षात घ्या जेव्हा नवरात्रीत आपण याचं अनुष्ठान करत असतो रामरक्षा स्तोत्र सिद्ध करणार असतात त्यावेळेला आपल्याला हे स्तोत्र तेरा वेळा पठण करायचं असतं तर कमीत कमी तुम्ही तेरा वेळा पठण करू शकतात आणि जर तुम्हाला तेरा वेळा पठण करणं शक्य नसेल तर रोज तुम्ही अकरा वेळा पठण केलं तरीही चालू शकतं म्हणजेच रोज तुम्ही अकरा वेळा पठण करायचं आहे नऊ दिवस तुम्ही आज अकरा वेळा पठण केलं असेल किंवा आज तेरा वेळा पठण केलं असेल तर दुसऱ्या दिवशी देखील तुम्हाला तितक्याच वेळा ते पठण करायचं असतं आणि असं पूर्ण नऊ दिवस तुम्हाला हे स्तोत्र पठण करायला हवं आणि ज्या वेळेला तुम्ही संकल्प करतात त्यावेळेला तुम्ही जे बोललेले असतील की हे स्तोत्र तुम्ही अकरा वेळा पठण करणार आहात की तेरा वेळा पठन करणार आहात रोज तर त्या पद्धतीने रोज ती सेवा व्हायलाच हवी आणि एक लक्षात घ्या श्री रामरक्षा स्तोत्र पठन करताना वेळ आणि स्थळ यात बदल करू नये जर तुम्ही पहाटे हे स्तोत्र पठन करायला सुरुवात केली असेल तर नऊ दिवसांपर्यंत त्याच जागेवर आणि त्याच वेळेला हे स्तोत्र पठन करायचं आहे ज्या म्हणजे तुम्ही जेवढ्या वेळाचा संकल्प केलेला असेल समजा तुम्ही तेरा वेळा हे स्तोत्र पठन करणार असतील तर सुरुवातीपासून तर तेरा वेळा हे स्तोत्र पूर्ण पठन होईपर्यंत मध्ये उठायचं नाही किंवा कोणाशी बोलायचं नाही मध्ये इशारे हातवारे असंही करायला नको अगदी पूर्ण शांततेत आणि एकाग्रतेने हे स्तोत्र जर पठन केलं पूर्ण श्रद्धेने पठन केलं तर याचं फळ तुम्हाला नक्कीच मिळणार कारण श्री रामरक्षा स्तोत्र हे खूप दिव्य असं स्तोत्र आहे आणि ते ज्या वेळेला तुम्ही त्याचं अनुष्ठान करतील ते अनुष्ठान पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला नक्कीच त्याची जी काही प्रचिती आहे किंवा जो काही अनुभव आहे तो स्वतःला नक्कीच जाणवेल आणि ज्या वेळेला तुम्ही राम रक्षा स्त्रोत्राचं अनुष्ठान करतील हे स्तोत्र सिद्ध करणार असतील त्यावेळेला मानसिक आणि शारीरिक ब्रह्मचर्य पालन करायचं आहे त्याचबरोबर जर मांसाहार करत असतील तर ते तेवढ्या ते दिवसात चुकूनही करायचं नाही त्याचबरोबर हे स्तोत्र सिद्ध झाल्यानंतर देखील म्हणजे नऊ दिवस अनुष्ठान केल्यानंतर हे स्तोत्र सिद्ध होतं असंही म्हटलं जातं त्यानंतर तुम्ही अगदी रोज नित्यनियमाने हे स्तोत्र रोज एक वेळा पठण करा 这咋黑？ म्हणजे स्तोत्र सिद्ध झालं म्हणून आपण ते नंतर पठन करायला नको असं नाही त्या स्तोत्राचं सिद्ध झाल्यानंतरची जी शक्ती आपल्याला प्राप्त होत असते म्हणून आपण ते रोज नित्यनियमाने एक वेळा तरी कमीत कमी पठन करायलाच हवं आणि जास्तीत जास्त वेळा तुम्ही कितीही वेळा ते पठन करू शकतात जसं तुम्हाला वेळ असेल आणि जशी तुमची इच्छा असेल त्या पद्धतीने तुम्ही रोज नंतर म्हणजे नऊ दिवसानंतरही ते पठन करायलाच हवं आणि संपूर्ण नऊ दिवसात जेव्हा तुम्ही श्रीराम रक्षा स्तोत्रात अनुष्ठान करतील त्यावेळेला तुम्ही जे धूप लावलेलं असेल तर धूप लावलेला जो अंगारा असतो किंवा जी उधी असते ती देखील अतिशय पवित्र असते दिव्य असते आणि म्हणून तुम्ही नऊ दिवसात संपूर्ण नऊ दिवस अनुष्ठान करतील तर जेव्हा ते धूप लावलेलं असेल ती रक्षा असेल ती देखील तुम्ही अगदी व्यवस्थित ती एखाद्या डब्बीत वगैरे ठेवू शकतात कारण ती रक्षा देखील सिद्ध झालेली असते आणि जर काही तुम्हाला वाटत असेल त्यावेळेला तुम्ही रोज अगदी नित्य नियमाने ती रक्षा तुमच्या कपाळाला देखील लावू शकतात किंवा लहान बाळ असेल त्याला तब्येत बरी नसेल किंवा काय असेल तेव्हा त्यालाही लावू शकतात अगदी घरातील प्रत्येक त्या रक्षेचा वापर करू शकतात त्याचबरोबर नऊ दिवसांपर्यंत परांना देखील घ्यायचं नाही परांना म्हणजेच दुसऱ्याच्या घरचं जेवण असेल पाणी असेल किंवा अजून काही असेल रामरक्षा सिद्ध झाल्यावर तुमच्या सभोवती एक रामरक्षेचं वलय तयार होत असतं आणि अपघातात देहाचं रक्षण होतं कुठलीही बाधा असेल वाईट शक्ती असेल त्यांचा त्रास होत नाही ग्रह दोष असेल तेही निवारण होण्यास मदत होते त्याचबरोबर वर अनुष्ठान सिद्ध झाल्यानंतर दररोज सकाळ संध्याकाळ रामरक्षा म्हटलं तर अतिउत्तम आणि हे नसेल शक्य तर कमीत कमी एक वेळा तरी ते बोलायचंच आहे श्री राम रक्षा स्तोत्राचं पठन पहाटेच करायचं आहे ब्रह्म ब्रह्ममुहूर्तात केलेलं उत्तम आणि जर त्या वेळेला तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही दिवसभरात केव्हाही करू शकतात पण पहाटे केलं तर सर्वात उत्तम असणार आहे आणि दिवसभरात देखील प्रभू रामचंद्रांचा जो मंत्र तुम्हाला आवडत असेल त्याचं नामस्मरण करायचं आहे आणि ज्या वेळेला तुम्ही श्री राम रक्षा स्तोत्र म्हणायला सुरुवात करतील ते अकरा वेळा असेल रोज किंवा तेरा वेळा असेल तर त्यावेळेला सुरुवातीला श्री गणेशाय नम असे श्री राम रक्षा स्तोत्र मंत्रस्य इथून सुरुवात करायची आणि राम नाम वरानाने इथपर्यंत इत म्हणून इति श्री बुध कौशिक न म्हणता परत चरितम रघुनाथस्य इथून सुरुवात करून वराणाने इथपर्यंत म्हणायचं आहे संपूर्ण तेरा वेळा किंवा अकरा वेळा ह्याच पद्धतीने म्हणायचं आहे आणि ज्या वेळेला तुम्ही समजा अकरा वेळा पठण करणार असतील तर अकरा वेळा ते पठण करून नंतर जेव्हा शेवटच्या वेळेला म्हणजे अकराव्या वेळेस इति श्री बुध कौशिक विरचितम राम रक्षा स्तोत्रम संपूर्णम हे म्हणायचं आहे म्हणजेच अकराव्या वेळेला किंवा तेराव्या वेळेला जेव्हा रामरक्षा स्तोत्र म्हणतील त्याच वेळेला फक्त इति बुध कौशिक विरचितम श्रीरामरक्षा स्तोत्रम संपूर्ण हे म्हणायचं आहे तर हवं तर तुम्ही हे अगदी अशा पद्धतीनेच म्हणा किंवा मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देखील याविषयी लिहून देईल म्हणजे तुम्हाला ते अजून नीट लक्षात येईल तर ह्या नवरात्रीमध्ये श्रीराम रक्षा स्तोत्र अशा पद्धतीने नक्कीच ते सिद्ध करा आणि त्यानंतर देखील रोज एक वेळा पठण करायचं आहे श्रीराम रक्षा स्तोत्र अशा पद्धतीने आपल्याला याचं अनुष्ठान करायचं असतं नऊ दिवसाचं हे अनुष्ठान पूर्ण झाल्यानंतर दहाव्या दिवशी रामरक्षा स्तोत्र संपूर्ण राम स्तोत्र एक वेळा पठण करायचं आहे आणि नंतर तुम्ही एखाद्या ब्राह्मणाला वगैरे असं भोजन वगैरे असं देऊ शकतात यथाशक्ती दक्षिणा देऊ शकतात वस्त्रदान करू शकतात किंवा कोणी गरजू व्यक्ती असतील तर त्यांना देखील तुम्ही अन्नदान करू शकतात जसं तुम्हाला जमेल त्या पद्धतीने तुम्ही अन्नदान करू शकतात तर अशी ही माहिती होती आवली असेल तर लाईक आणि शेअर करा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय सियावर रामचंद्र की जय जय श्रीराम